मागील प्रकरणामध्ये आपण संयुक्त राष्ट्र संघटना यांची उद्दिष्टे, त्यानंतर भारताचे परराष्ट्रीय धोरण याविषयी आपण माहिती मिळवली. मुलांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात. त्या समस्या लहान असतील, मोठ्या असतील, आणि ह्या समस्या जशा येतात तशाच अनेक प्रकारच्या समस्या आपल्या गाव पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळी येत असतात. आणि अशा या ज्या समस्या येतात देश पातळीवर, त्याच्यामध्ये सीमावाद असेल, उदाहरणार्थ भारत पाकिस्तान, चीन पाकिस्तान, हा सीमावाद, अशा राष्ट्रांचा जो वाद असतो, ज्या समस्या असतात, ह्या समस्या एका राष्ट्राच्या नसतात. तर त्या ठिकाणी त्या समस्यांचा परिणाम किंवा त्या समस्यांचा प्रभाव हा पूर्ण जगावर होतो. म्हणजे अशा काही समस्या असतात की त्या समस्या पूर्ण जगाला भेडसावतात. अशा प्रकारच्या समस्यांना आंतरराष्ट्रीय समस्या असं म्हणतात. आता ह्या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी जागतिक स्तरावर सर्व राष्ट्रांचे विषय तज्ज्ञ एकत्रित येतात आणि याच्यावर विचारविनिमय करून त्या समस्या कशा सोडवल्या जातील याबाबत चर्चा केली जाते आणि त्याच्यावर उपाययोजना करून तोडगा काढला जातो. तर ह्या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी एकट्या देशाने प्रयत्न करून चालत नाही, तर पूर्ण जगाने प्रयत्न करण्याची गरज असते. आपण नैसर्गिक समस्यांना सामोरे गेलो आहोत, त्यामध्ये महापूर असेल, दुष्काळ असेल, सुनामी असेल, वीज पडणे असेल, त्याचबरोबर ह्या नैसर्गिक समस्यांसोबत मानवनिर्मित समस्या ज्या असतात, एखादी घटना घडणे, अपघात वगैरे अशा प्रकारच्या समस्या असतात. तर या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या स्तरावर विचार करावा लागतो, त्याच परतीने जागतिक स्तरावर सुद्धा याचा विचार होतो. आता या जागतिक स्तरावर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्क, पर्यावरण, दहशतवाद आणि निर्वासितांचे प्रश्न ह्या जागतिक स्तरावरच्या समस्या आहेत. आणि त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल, त्यांच्यावर उपाययोजना कशी करता येईल याबाबत आपण या पाठामध्ये शिकणार आहोत.